श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 32 व 33 शमी महात्म्य। या अध्यायामध्ये शमी महात्म्य व क्षिप्र प्रसादनास नवजीवन या कथा आहेत। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला, हे मुने, मी तुला भगवंताच्या वामन अवताराची साध्यंत हकीकत सांगितली, आता गणपतीला शमीपत्रे इतकी प्रिय का आहेत त्याविषयीची कथा सांगतो। प्राचीन काळी पार्वतीने याच संदर्भात शंकराला प्रश्न केला होता, त्यावेळी त्याने तिला एक कथा सांगितली। ती अशी, पूर्वी प्रियव्रत नामक एक राजा होऊन गेला। तो सत्यप्रिय, न्यायप्रिय आणि धर्मानुगामी होता। कीर्ती आणि सभा या त्याच्या भार्या। प्रभेपासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव पद्मनाभ। राजाचे प्रभाव पद्मनाभ यांच्यावर निर्तिशय प्रेम होते। राजपुत्र वयात आल्यावर राजाने पांचाल देशाच्या राजकन्येशी त्याचा विवाह लावून दिला। राजाचा प्रभा राणीकडे जास्त ओढा असल्यामुळे सर्वत्र तिचीच सत्ता चाले। कीर्ती राणीच्या नशिबी मात्र कायम उपेक्षा आणि अवहेलनाच आली होती। एके दिवशी ती राजाचे पाय चेपीत होती। ते पाहून प्रभेच्या मनातील सवती मस्तर उफाळून आला। तिने लात मारून तिला तेथून घालवून दिले। राजा तिला काहीही बोलला नाही। हा अपमान कीर्तीच्या जिव्हारी लागला। ती आपल्या मंदिरात बराच वेळ रडत होती। मग तिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे ठरवले। योगायोगाने त्याच वेळी देवक नामक राजपुरोहित काही कामानिमित्त तिला भेटण्यासाठी आला। राणीची अवस्था पाहून त्याला फारच वाईट वाटले। त्याने मृदू शब्दांनी तिचे सांत्वन केले। तो पुढे म्हणाला, हे राणी, तू आत्महत्या करू नकोस, त्यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही, अधोगती मात्र होईल। त्यापेक्षा तू गणपतीला अनन्य भावाने शरण जा, त्याची प्रेमपूर्वक आराधना कर, तुझे कल्याण होईल। पुरोहिताच्या उपदेशाने कीर्ती राणीचे मन शांत झाले। तिने मंदार वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेली एक गणेश मूर्ती आपल्या देवघरात स्थापन केली। त्या मूर्तीला आपली व्यथा सांगितली। तिला कृपा करण्याची विनंती केली। त्या मूर्तीची ती नित्यनेमाने पूजा आराधना करू लागली। ती गणपतीला दुर्वा अर्पण करत असे। ज्येष्ठ मासातील एके दिवशी तिच्या दासीला कोठेही दुर्वा मिळाल्या नाहीत, म्हणून तिने शमीपत्रे आणली। राणीने ती शमीपत्रे देवाला अर्पण केली व म्हणाली, हे मंगलमूर्ती गजानना, दुर्वा उपलब्ध नसल्यामुळे मी अर्पण केलेल्या या शमीपत्रांचा तू स्वीकार कर। आजपासून पुढे जोपर्यंत दुर्वा मिळत नाहीत तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही। त्या दिवशी संपूर्ण दिवस ती निराहारच राहिली। रात्रसमयी गजाननाने तिला स्वप्नात दर्शन दिले। तो तिला म्हणाला, शमीपत्रांनी पूजन केल्याने मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे। तू राजाला प्रिय होशील, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होईल। तुला एक पुत्र होईल, त्याचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेव। तो माझा निस्सीम भक्त होईल। जन्मल्यानंतर 4th वर्षी त्याच्यावर विषप्रयोग होईल। तो मरण पावेल। वृत्समद ऋषींच्या पुण्यप्रभावाने तो पुन्हा जिवंत होईल। तो महाज्ञानी आणि पराक्रमी होईल। दीर्घकाळ राज्य करील। मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। आता चिंता करू नकोस। त्या स्वप्नदृष्टांताने कीर्ती राणीचा आनंद गगनात माविना। ती अधिक निष्ठेने गणेश आराधना करू लागली। काही काळाने प्रभा राणीला कुष्ठरोग झाला, त्यामुळे राजा तिला टाळू लागला। तो कीर्तीच्या अधिक जवळ आला, तिच्या सहवासात रमू लागला। अशा प्रकारे गजाननाच्या कृपेने तिला पती सौख्य लाभले, मान सन्मान मिळू लागला। राजापासून तिला जो पुत्र झाला त्याचे नाव क्षिप्रप्रसादन ठेवण्यात आले। कीर्तीचे वाढते वैभव पाहून प्रभा दिवस रात्र जळू लागली। आता तिचा मुलगाच राज्याचा वारसदार होणार या विचाराने तिला रात्ररात्र झोप येईना। आपल्या पुत्राच्या हितासाठी तिने कीर्तीच्या 4 वर्षाच्या मुलावर दही भातातून विष प्रयोग केला। तो तडफडून जागीच मरण पावला। पुत्र निधनाने प्रियव्रत आणि कीर्तीला मोठा धक्का बसला। ती अनावर दुःखाने आक्रोश करू लागली। पुत्राचे कलेवर हृदयाशी कवटाळून बेभान अवस्थेत रडत ओरडत सैरावैरा धावू लागली। ती एका निबिड अरण्यात प्रवेशली। योगायोगाने त्याच वेळी महान गणेश भक्त अशी त्रिखंडात ख्याती असलेले वृत्समद ऋषी तेथून कोठेतरी जात होते। त्यांनी कीर्ती राणीला पाहिले। तिची शोकग्रस्त अवस्था पाहून तेही गहिवरले। त्यांनी तिचे सांत्वन केले, तिची विचारपूस केली। मग ते म्हणाले, हे राणी,
धीर धर, पूर्वी दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून तू शमीपत्रांनी गणपतीची पूजा केलीस, ते पुण्य तू या पुत्राला अर्पण कर, तो जिवंत होईल. कीर्ती राणीला पूर्वीचा स्वप्नदृष्टांत आठवला. तिने गणपतीचे स्मरण केले. ऋषीवचनांवर पूर्ण विश्वास ठेवून तिने शमीपत्र पूजनाचे पुण्यफल आपल्या पुत्राला संकल्पपूर्वक अर्पण केले. तर काय आश्चर्य, क्षिप्रप्रसादनाच्या निष्प्राण देहात पुन्हा प्राणसंचार होऊन तो उठून बसला. आई अशी हाक मारून तिला बिलगला. कीर्तीने गृत्समदांचे पाय धरले. आपल्या डोळ्यांतील अश्रुधारांनी त्यांच्या पावन चरणांवर जणू अभिषेक केला. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिच्याकडे शब्दच नव्हते. ती गृत्समदांना म्हणाली, मुनिवर्य, तुम्ही निजकृपेने माझ्या मुलाला जीवनदान दिले, मी तुमची जन्मोजन्मी ऋणी राहील. गणपतीला शमीपत्र अर्पण केल्याचे महात्म्य किती थोर आहे याची मला आज प्रत्यक्ष अनुभूती आली, तरी त्याविषयी अधिक सांगण्याची कृपा करावी. गृत्सवन म्हणाले, शमीचे महात्म्य फार थोर आहे. शमी या नावाचा नुसता उच्चार केल्याने मनुष्याच्या असंख्य पातकांचा नाश होतो. गणपतीला शमी इतकी प्रिय का, त्याविषयीची एक कथा मी तुला सांगतो, ऐक. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 32 व 33 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.